दरम्यान आझाद मैदानात होणाऱ्या सभास्थळी नेमकी कशी सोय करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी आज दुपारी बारा वाजता हिंदू जिमखाना येथून निघालेला मनसेचा मोर्चा आजाद मैदानावर दुपारी दोन वाजता पोहोचेल आणि त्यानंतर राज्यभरातून राज आलेल्या मनसैनिकांना संबोधित करतील पण तत्पूर्वी मनसेच्या वतीनं या व्यासपीठावरची सोबतच आझाद मैदानावरची तयारी जयत करण्यात आलेली आहे आपल्यासोबत मनसेचे उपाध्यक्ष त्यांच्यावरून जाणून घेऊयात की नेमकं मनसेचा हा आज वेगळा योग आहे आतापर्यंत राज ठाकरे संबोधित करत होते वेगळ्या मुद्द्यावर ते मनसैनिकांना सांगत होते पण आज पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकला अशी गर्जना या व्यासपीठावरून करणाऱ्या आहेत सोबतच अनेक पत्ते आज राज ठाकरे उघडतील असंही बोललं जाते आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत आ, आज एक आ, नव व्यासपीठ मनसेचं महाराष्ट्रासमोर आहे गोरेगावच्या व्यासपीठाच्या ठिकाणचं एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं पण आज मोर्चाच्या निमित्तानं आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं राज ठाकरे यांनी तुम्हाला सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या व्यासपीठाचं वैशिष्ट्य काय कसं आपण आतापर्यंत माननीय राजसाहेबांच्या जेवढ्या जेवढ्या सभा कि असतील किंवा आपले गुढीपाडवायचे कार्यक्रम असतील तर प्रत्येक व्यासपीठ हे एक वेगळ्या पद्धतीचं असतं आणि एक वेगळं चांगलं म्हणजे सुबक आणि उत्तम असतं त्याचप्रमाणे आजचं व्यासपीठ आहे साहेबांनी एका शब्दामध्ये अख्खा आपला ज्या स मोर्चाचं स्वरूप आहे ते शब्दा एका शब्दात त्यांनी चले जावं ह्या एका वाक्यामध्ये अख्खं त्यांनी आज मोर्चा कशासाठी आहे हा त्यांनी इथे त्यांनी विषय मांडलेला आहे आणि आपल्याला कल्पना होता की आज बारा वाजता सुरुवात झालेला मोर्चा हा दोन वाजेपर्यंत इथे उपस्थित होईलच सर्व कार्यकर्ते त्या महाराष्ट्र सैनिकच्या आझाद मैदानात उपस्थित होतील महिलांसाठी आम्ही एक विशेष इथे एक जागा उपलब्ध केलेली आहे काय भाषण फक्त आल्यानंतर राज ठाकरेच करणार आहेत कारण की काही म्हणजे अगोदर कुणाची भाषणं होणार आहेत <laughs> त्याची कल्पना आम्हालाच नसते पण अरविंद गावडे हे मनसेचे उपाध्यक्ष त्यांनी ही संपूर्ण तयारी केलेली आहे त्याचा आढावा ते घेण्यासाठी इथं आलेले आहेत त्यामुळं मनसेच्या वतीनं कशी भव्य दव्य तयारी करण्यात आली आहे हे दिसून येते मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही आझाद मैदान मुंबई